ग्रामीण भागातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा उद्देश ठेवून करवे तालुक्यातील केरले इथं चाळकोबा सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली संस्थेचं कार्यालय स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित झालंय या इमारतीचं उद्घाटन माजी आमदार चंद्रदीप नरके आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं करवे तालुक्यातील केरले इथल्या चाळकोबा सहकारी पतसंस्थेनं स्थापनेपासून गेल्या बावीस वर्षात पारदर्शी आणि काटकसरीनं कामकाज करून सभासद ठेवीदार आणि ग्राहकांचं हित जपलंय या संस्थेनं स्वमालकीची इमारत बांधली आहे या इमारती संस्थेचं कार्यालय स्थलांतरित करण्यात आलं नवीन इमारतीचं उद्घाटन माजी आमदार चंद्रदीप नरके आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं संस्थिअरमन संभाजी पाटील यांनी कामकाजाचा आढावा घेतला पारदर्शी आणि सचोटीच्या व्यवहारामुळे संस्थेनं अवर्ग ऑडिटची परंपरा कायम राखली आहे संस्थेकडे सध्या दहा कोटीच्या ठेवी असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागातील गरजूंना पतपुरवठा करून या संस्थेनं ग्रामीण जनतेची पद सुधारण्यासाठी हातभार लावल्याचं माजी आमदार नरके यांनी नमूद केलं राष्ट्रीयकृत बँक सर्वसामान्य घटकाला कर्ज देत नाही त्यामुळे अनेकांना खासगी सावकाराकडे हात पसरावे लागतात त्यातून अनेकांची आर्थिक गोची होते अशा परिस्थितीत सहकारी पतसंस्था जोखीम पत्करून गोरगरिबांच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून येतात त्यामुळे सहकार टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असा सल्ला गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिला चाळकोबा दूध संस्थेच्या सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी गोकुळचे संचालक एस आर पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल गोळे दूध संस्थेचे चेअरमन सुरज माने अभिजित भोसले जगन्नाथ माने डॉक्टर स्वाती पाटील सहाय्यक निबंधक प्रेमचंद राठोड संदीप पाटील राजाराम कारखान्याचे संचालक एम बी किडगावकर अॅडव्होकेट स्वाती तानवडे तानाजी पाटील संस्थेचे मुख्य व्यवस्थापक महादेव शिर्के गणपतराव बागडी कृष्णा जाधव बाबासाहेब पाटील संजय पाटील एकनाथ पाटील विष्णुपंत शिर्के सुधाकर माने जालिंदर पोवार यांच्यासह चाळकोबा समूहाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते